अवैध मदिरा विक्री व वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नाशिक विभागाचे उपायुक्त अर्जुन होळ, जिल्हा अधीक्षक मनोहर आंधळे व उपाध्यक्ष बाबासाहेब बुतकर भरारी पथक एक नाशिक यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार जी तिचा क्रमांक GJ15C A6863 मध्ये कावळे दादरा नगर हवेली या ठाणे विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाली. सिग्नेर विविस 150 क्षमतेचा 63 प्लास्टिक पिशवी मिळून आल्याने सदर इसम प्रियक बिपिनभाई पटेल यास ताब्यात घेण्यात आले. चारचाकी वाहन दारूचा साठा ताब्यात घेण्यात आला असून एकूण 9,15,790 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भरारी पथक क्रमांक एक निरीक्षक मधुकर राख, अरुण सुत्रावे आदी पथकाने कारवाई केली आहे. जनमत मराठी न्यूज करता प्रतिनिधी विशाल वारुळे, नाशिक.